नमस्कार. केंद्र सरकारने आत्ताच सुरू केलेल्या ई श्रम कार्डच्या संदर्भात स्वयंदीप प्रतिष्ठान आता आपल्या दारापर्यंत म्हणजे आपल्या सर्वांच्या घरोघरी या कार्डची नोंदणीसाठी सेवा सुरू करते. तर नक्की आपण सगळ्यांनी या सेवेचा लाभ घ्या. ई श्रम कार्ड खऱ्या अर्थानं असंघटित क्षेत्रातील लोकांना मोठ्या प्रमाणात त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना सगळ्या प्रकारच्या सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि कोरोना काळात ज्या हाल ज्या लोकांचे झाले त्यात सगळ्यात मोठं प्रमाण असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचं होतं. त्यामुळे कुठल्याही योजनांचा लाभ त्यांना योग्य पद्धतीने योग्य वेळेत मिळावा यासाठी ई श्रम कार्ड ही योजना सरकारने आणली आहे. तर यासाठी आपल्याला नोंदणी करणं गरजेचं आहे. या नोंदणीसाठीचे सर्व तांत्रिक सपोर्ट आणि सहाय्य स्वयंदीप प्रतिष्ठान आपल्या तरुण कार्यकर्त्याच्या माध्यमातून डांभुर्णी गावापासून या योजनेला सुरुवात करत आहे. डांभुर्णी, उंटावर, कोळणावी, दोनगाव, चिंचोली, अडगाव, कसारखेळा अशा 6-7 गावांच्यासाठी हे उपक्रम आपण आयोजित केला आहे. तर या उपक्रमात सर्व ग्रामीण जनतेने सहभागी घ्या, कारण ग्रामीण भागात सगळ्यात जास्त प्रमाणात असंघटित क्षेत्रातील लोक किंवा मजूर आहेत. तर याच क्षेत्रातील मजुरांना लोकांना मुख्य प्रवाहात आणणे आणि भविष्यातील सगळ्या सामाजिक योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी ही ई श्रम कार्ड सरकारने आणलेलं आहे. याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा असं मी आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतो. स्वयंदीप प्रतिष्ठान आपल्या सेवेत सदैव. धन्यवाद.